शिवाजी महाराजांना यश एवढं मोठं काय मिळालं माहितीये का, 12व्या वर्षापासून टाइम मॅनेजमेंटचं गणित कळलंय. इकडं आपले 60 गेले ना तरी टाइम कशाला म्हणतात तर मॅनेजमेंट कशी खातात माहीत नसते. म्हणून मी या पुस्तकामध्ये आणखी एक तत्व मांडलेले, ते म्हणजे 25च्या खालच्या लोकांशी चर्चा करू नका आणि 60च्या वरच्या लोकांना चर्चेसाठी वेळ देऊ नका. त्याचं कारण सांगतो, 25च्या खालच्या माणसाला वेळेचं भान काही नसतं, ते सैराट असते. आणि 60च्या नंतरच्या माणसाला वेळच वेळ असतो, तो तुमचा वेळ खाऊ शकतो. तुम्ही मला कधी फोन करून बघा, फोन उचलला की मी पहिले विचारतो व्हॉट इज युअर एज, की बाई असो बापी असो तुझं वय काय ते सांग. हे जर म्हणले ना की मी 18 वर्षाची मुलगी बोलते, 18 वर्षाचा तरुण बोलतोय, तू फोन ठेव. तो म्हणला सर का, तू 35 वर्षाचा झाला की मला फोन कर. आणि समोरून जर फोन आला ना, सर तुमचं पुस्तक वाचलं खूप छान आहे, आवडलं आवडलं, मी त्याला विचारतो तू रिटायर्ड मास्टर आहेस का बोल. तो म्हणतो सर तुम्ही कसं ओळखलं. म्हणलं एवढं निवांत परिचय पत्र देणारा प्राणी फक्त रिटायर्ड मास्टरच असू शकतो. वेळचं मी प्राईम शब्द का वापरलाय मार्गी, टाइम मॅनेज म्हणजे पूर्ण दिवसभराचं टाइम मॅनेज. प्राईम म्हणजे काय माहिती का, सकाळी 6 ते 10 या टाइमचं मॅनेजमेंट. सकाळी 6 ते 10 या टाइमात जर तुमच्या कोणी मांजर आडवी गेली, आणि सगळी मांजर घरातच असतात, बोका असेल किंवा मांजर असेल काय असेल, तर अख्ख्या दिवसाचं वाटोळ असेल. आणि एक तर आपल्याला कायम घाई असते, आपण कॉलेजमध्ये येतानीच केस पुसत असतो, आणि कॉलेज सुटल्यावर घाम पुसत जात असतो की परत काहीतरी बायकोनी काम सांगितलं असतं किंवा नवरे काम सांगितलं असतं, कधीच टाइमचं मॅनेजमेंट आपलं बसलेलं नाही, मग सारखी धावपळ. टाइम मॅनेजमेंट केल्याचे 3 फायदे होतात. एक, त्या माणसाचं ब्लड प्रेशर कधी वाढत नाही, त्याला अटॅक कधी येत नाही, आणि तो टेन्शनमध्ये राहायचा काही संबंधच येत नाही, कारण सगळी कामं त्याची ॲडव्हान्समध्ये झालेली असतात आणि हा माणूस एकदम रिलॅक्समध्ये बसलेला असतो. तुम्हाला माहिती आहे जेवढ्या लोकांना अटॅक येतो ना, त्यातले 30% अटॅक हे झोपेत येतात, झोपेत झोपल्यावरच मारतात. आणि झोपेत का मारतात माहिती आहे का, गरजेपेक्षा जास्त खातात. जगातला अर्धा अपयशाचा इतिहास हा जास्त खाल्ल्यामुळे, म्हणजे जेवढी माणसं भूकमरीने मेली नाहीत ना, त्याच्यापेक्षा जास्त माणसं जास्त खाल्ल्याने मेली. आणि टाइम मॅनेजमेंटचं गणित सगळ्यात जास्त जर कोण चुकवत असेल ना, ते पोट चुकवतंय. आपल्याकडे कसं आहे, मिळलंही नाही एकदा बुफे सिस्टम मध्ये, तुम्हाला बुफे अशी जेवतात लोक जसं काय महिनाभर ह्यांनी अन्न बघितलं, म्हणजे 150 ताट वाया घालवायचं, त्यातलं बरंच वाया घालवायचं, दुसऱ्या दिवशी परत 400 रुपये डॉक्टरला द्यायचे, पण सोडायचं ना. कोण सांगतंय गप थांब नको खाऊ जास्त, ते खाणार. बरं झालं सर तुम्ही एक उपक्रम चालू केला सकाळी, हात धुणे कसा असतो. मी नंतर खाजगी क्लास घेणार आहे काही लोकांचे, हात धुवायला कसं शिकायचं. हात धुणे हा मराठीत चांगला प्रयोग आहे, तो फक्त पुढाऱ्यांनाच माहितीये, मी तुम्हाला सामान्य नागरिकांना शिकवेल की हात धुवून कसा घ्यायचा, वाहत्या गंगेत हात कसा धुवून घ्यायचा. आणि टाइम मॅनेजमेंट पाहिजे. बघा आता कॉर्पोरेशनचे इलेक्शन लागणार आहे, तुमच्या जे काही मागण्या अपेक्षा असतील ना, बरं का, एवढ्या तडाख्यात निघतील, नंतर 5 वर्ष तुम्ही बघा, तुम्हाला काय म्हणते का, मतदार राजा असतो, तुम्ही समजून घ्यायचं एक दिवसाचा, आणि त्या एकच दिवसाचा टाइम मॅनेजमेंट करायचं बरोबर, सगळ्या पेंडिंग मागण्या डायरेक्ट पुढे. टाइम मॅनेजमेंटचे बरेच फायदे होतात. एक म्हणजे त्या माणसाच्या आयुष्यात अपयश नावाचा शब्द येऊ शकत नाही, तो सातत्याने यशाकडे जात असतो. असं काय होतो, एक माणूस 400 कंपन्या चालवतो आणि एक माणूस म्हणतो नाही माझी एकच फाईल दिवस भरात होत नाही. काय नक्की गणित काय, मोबाईल ही वस्तू खरं तर तुमच्या टाइम मॅनेजमेंटला पूरक आहे, पण बऱ्याच ठिकाणी तो भयानक राक्षस म्हणून तुम्ही वापरता. खरं तर मोबाईल हा फक्त कामाच्या वेळी वापरला पाहिजे, आपण बिनकामाच्या वेळी जास्त वापरतो. कळते तुम्हाला, काय नसतंय सोशल मीडियामध्ये, व्हॉट्सअप फेसबुक कायम हे घेऊन बसलेलं असते, ह्याला कुणी विचारत नसतंय, ते पारावर बसलेलं असते. पूर्वी गाडगे साहेब जे लोक चांदळ चौकडी पारावर बसून ह्याच्या त्याच्या गप्पा हाणायचे, त्याची पोरगी पळून गेली, ह्याचं पोरग नापास झालं, ह्याचा साखरपुडा फिसकाडला, हीच टोळकं परत सोशल मीडियात असते, ह्यांचं काही काम धंदा नसतंय. आणि कायम ऑनलाईन, तुम्ही रात्री 3 फोन चालू केला तरी ऑनलाईन, 5 ऑनलाईन समजायचं. म्हणून ते इंटरनेटवाले हुशार आहेत, फुकट देत असंच नाही देत कोणी. आणि त्या डेटाला काय म्हणतात माहिती का, डाउनलोड, जेवढं तुम्ही डाऊन करणार तेवढे स्वतः डाऊन होणार, आणि जेवढं तुम्ही सोशल मीडियावर थांबणार तेवढा तुमचा लोड वाढणार. मर्यादेत उपयोग करायला पाहिजे.
ही वस्तू आपल्याला उपयोगासाठी आपण तिचा गैरवापर करतो. कसं करायचं टाईम मॅनेजमेंट? आपलं गणित का चुकतं माहिती का? आपण काय आपल्या मेंदूवरती ओव्हर एक्सपेंडेड डिपेंडेबल असतो की आपल्याला असं वाटतं की बस ते आपण जगातले सगळ्यात ब्रिलियंट प्राणी आहोत, सगळी कामं आठवणीत राहणार आहेत. तसं नाही, टाईम मॅनेजमेंट का चुकतं माहिती का? आपण कधी पेनाचा आणि कागदाचा वापरच करत नाही. ज्या दिवशी तुम्ही आयुष्यामध्ये पेन पेन्सिल किंवा कागद याचा उपयोग करायला सुरुवात करताल, तुमच्या लक्षात येईल की तुम्ही 4 पटीनं काम करताय, 40 पटीनं काम करताय, 400 पटीनं काम करताय. म्हणून आपल्याकडे ना असे देवांचे चित्र दाखवलेले असतात, त्यांना 2 हात नसतात, 4 हात असतात. म्हणजे काय असतं? ते टाइम मॅनेजमेंट करतात. दुर्गेला तर असे 10-12 हात आहेत, म्हणजे काय? प्राईम टाइम मॅनेजमेंट. एवढ्या हाताने ती काम करू शकते. श्रीकृष्णाला तर अर्जुनाने असं विश्वरूप दाखवलं होतं की 1000 हात आहेत, 1000 मुंडकी आहेत, 1000 डोकी आहेत, म्हणजे एवढं काम एक माणूस करू शकतो. कधी? प्राईम टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट कळलं तर. आणि म्हणून महाभारतात तुम्ही उल्लेख केला गाडगे साहेब, महाभारताचं सगळं हे डिपेंड आहे फक्त एका माणसावर, आणि ज्याला टाइम मॅनेजमेंट कळतं त्या माणसावरती. दुर्योधनाकडे सगळ्यात जास्त पॉवरफुल माणसं होती, सगळ्यात जास्त सैन्य होतं, तरी पण तो पराभूत झाला. याचं कारण असं की टाइम मॅनेजमेंटचं गणित सांगणारा एकही पठ्ठ्या त्याकडे नव्हता.